आज की रेसिपी काजू किशमिश पुलाव। नमस्कार मैत्रिणींनो, मी रश्मी, नागपूरकर्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। एक कप बासमती तांदूळ घ्यायचे आहेत। तांदूळ दोन पाण्याने स्वच्छ धुऊन 10 मिनिटे भिजत घालायचे आहेत। तोवर आपण इकडे कुकर ठेवूया। कुकरमध्ये 2 टेबलस्पून कुकिंग ऑइल, 2 टेबलस्पून तूप घालायचं। तूप आणि तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये 1 टेबलस्पून जिरं, 2 ते 3 हिरव्या मिरच्या हातानेच तोडून घालते आहे। आता यात घालायचे 2 लवंग, 2 हिरवी विलायची, 1 मोठी विलायची, 2 कलमीचे तुकडे आणि 1 तेजपान। यामध्येच काजू आणि किशमिश घालायचे। तेलामध्ये अगदी मिनिटभर परतून घ्यायचे आहेत। आपल्याकडे कधी भाज्या नसल्या आणि पाहुणे येत असले आणि आपल्याला हा असा भात तुम्ही टिफिनमध्ये देखील देऊ शकता, खूप टेस्टी भात बनतो। आता यामध्ये मी 1 कांदा फ्राईड करून ठेवलेला तो घालते आहे, याला बरिस्ता देखील बोलतात। सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करायचेत। गॅसची फ्लेम अगदी मंद आहे। यामध्येच 1 टीस्पून पुलाव मसाला घालायचा। पुलाव मसाला नसेल तर गरम मसाला घातला तरी चालेल, पण गरम मसाला अगदीच कमी घाला। आता यामध्ये जे भिजवून ठेवलेले आपण बासमती तांदूळ ठेवले आहेत ते घालायचे आहेत। चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि आता एकदा परत मिक्स करून घ्यायचं। अगदी 10 मिनिटात काजू किशमिशचा पुलाव तयार होतो। आणि तुम्ही हा असा पुलाव तुम्हाला मुलांना डब्यावर देखील देऊ शकता आणि घरी कधी गेस्ट आले तर तुम्ही अगदी 10 मिनिटात असा पुलाव बनवू शकता। तर हा पुलाव नक्की ट्राय करा। 1 वाटी तांदूळ घेतलेले, यामध्ये 1 ते 1.5 ग्लास मी गरम पाणी घालते आहे। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर, तुमच्याकडे जर पदिना असेल तर पदिना देखील घालू शकता। आता याचं आपण झाकण बंद करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि याच्या 2 शिट्या करून घ्यायच्या आहेत। 2 शिट्यातच काजू किशमिश पुलाव तयार होतो। अतिशय मोकळा आणि सुरेख पुलाव तयार होतो। पुलाव नक्की ट्राय करा। बघा, तुम्ही बघू शकता एक दाना मोकळा झालेला आहे आणि टेस्ट देखील खूप छान असते। तर अशा प्रकारचा पुलाव बनवून बघा। आता आपला हा पुलाव सर्विंगसाठी रेडी आहे। रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। मस्त खा आणि स्वस्थ रहा। थँक्यू।